राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूरचे समादेशक म्हणून विजय कुमार चव्हाण यांनी नुकताच पदभार स्वीकारला विजय कुमार सुरेश चव्हाण यांनी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर गटाचे समादेशक पदाचा पदभार स्वीकारलाय यापूर्वी अप्पर पोलीस अधीक्षक वाशिम या पदावर ते कार्यरत होते त्यांनी वाशिम जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचं तसंच प्रशासनाचं कामकाज उल्लेखनीय केलं तसंच उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदूर जिल्हा चंद्रपूर आणि सहाय्यक पोलीस उपायुक्त नाशिक शहर इथं कर्तव्य बजावलं विजयकुमार चव्हाण यांचं मूळ गाव अक्कलकोट तालुक्यातील डिगेवाडी हे असून त्यांचं शिक्षण एम ए बी एड असं झालंय पोलीस सेवेमध्ये येण्यापूर्वी ते अक्कलकोट इथं जिल्हा परिषद शिक्षक म्हणून कार्यरत होते मात्र वडील सुरेश चव्हाण यांनी महाराष्ट्र पोलीस दलात तसंच राज्य राखीव पोलीस बलात कामगिरी केल्यामुळं त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस दलात दाखल झाले दरम्यान मावळते समादेशक रामचंद्र केंडे यांना भाऊक पद्धतीनं निरोप देण्यात आला रामचंद्र केंडे यांची बदली दौंड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून झाली आहे